एखाद्या मुलाला जन्म देणं, त्या मुलाचं संगोपन करणं ही अत्यंत साधी वाटणारी गोष्ट आहे. खरं म्हणजे आई आणि वडील होणं हे शारीरिक प्रक्रिया नसतेच मुळात, कारण ती तशी असती तर 16 वर्षाचे माऊली ज्ञानेश्वर महाराज अख्ख्या महाराष्ट्राचे 85 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंतचे माऊली झाले नसते. आई होणं म्हणजे असते तरी काय, वडील होणं म्हणजे असते तरी काय, तर त्या माणसांकडे पहा, त्या आईकडे पहा, ज्या आईनं 4 घरची धुणे भांडी केली परंतु आपला मुलगा तालुक्याच्या ठिकाणी शिकला पाहिजे म्हणून पदराजला गाठ बांधून ज्या काठीमध्ये जमा केलेले पैसे तालुक्याच्या ठिकाणाहून गावावर आलेल्या मुलाच्या जवळ दिले. मुलानं म्हटलं, आई मला नको आहे तेवढे पैसे. त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा घे तुला एवढे पैसे. अगं एवढ्या पैशाची गरज काय? त्यावेळेस ती आई म्हणते, ज्या साहेबांच्या घरी मी भांडे घासते त्या साहेबांचा पोरगा ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेत तू शिकला पाहिजे. खरं तर त्या मायच्या भिगाळलेल्या हातांमध्ये गेलेली माती जर आम्ही पाहिली आणि वडिलांच्या पाठीला चिकटलेली माती जर पाहिली तर आम्ही छाती ताट करून चालायच्या अगोदर आमच्या वडिलांच्या पुढे माथा झुकवल्याशिवाय राहणार. ज्यावेळेस महिन्याच्या 1 तारखेला पोराच्या मोबाईल मध्ये मेसेज येतो, युअर बॅलन्स क्रेडिटेड विथ 30,000 रुपये, त्यावेळेस पोरगा आनंदामध्ये असतो. पण त्या 30,000 रुपयासाठी त्या वडिलांनी केलेलं जीवाचं रान आठवा. ज्यावेळेस तो ATM मध्ये जातो आणि कार्ड क्रॅश करून पैसा बाहेर काढतो त्यावेळेला फक्त कार्ड क्रॅश झालेलं नसते, त्याच्या वडिलांनी सुद्धा स्वतःच अस्तित्व झिजवलेलं असते. दुर्दैवानं आम्हाला त्या आई वडिलांची किंमत समजत नाही. मी थोडस चिंतन करू इच्छितो की या समाजामध्ये जिथं आम्ही राहतो तिथं आम्ही जन्माला आल्यानंतर आमचं जीवन घडल्यानंतर सगळं आमच्याकडे आले असलेला पैसा, आमचं पद, आमची प्रतिष्ठा मेल्यानंतर सगळं जळून खाक होतं. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत उरतं तरी काय, परंतु शेवटी मेल्यानंतर त्याला ज्या वेळेला स्मशानामध्ये नेल्या जातं आणि जाळून टाकल्या जातं त्यावेळेस त्याचं सगळं जळून खाक होतं. पण एक गोष्ट मात्र त्याच्या शरीराची शिल्लक उरते. तिसऱ्या दिवशी माणसं जाऊन त्याच्या राखेतून लहान लहान हाड उचलून आणतात, त्याला अस्थि असं म्हणतात. या अस्थि का शिल्लक राहतात याचं यावर जर चिंतन ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला माझ्या सहजपणे लक्षात येईल. विज्ञान याचं काय उत्तर देते मला माहित नाही, परंतु खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर सज्जन हो, त्यावेळेस ज्या आईनं त्याला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलेलं असते, आई तिखट खात नाही कारण गर्भाला त्रास होईल, आई जास्त गोड खात नाही कारण त्याला जंत होतील, आई तिला पाहिजे ते खात नाही, स्वतःच्या मनाला 9 महिने 9 दिवस मारून जगत असते आणि ज्या वेळेला त्या पोराला स्वतःच्या पोटामधून जन्म देते, स्वतःच्या उदरामधून जन्माला घालते, त्यावेळेस ती आई त्याला पहिल्यांदा जवळ घेते. सगळ्या जगाला आनंद होतो, ती आई जवळ घेते आणि दुधाचा पहिला थेंब त्याच्या ओठामध्ये टाकते. त्या दुधाच्या पहिल्या थेंबापासून तर अन्नाच्या पहिल्या घासापर्यंत माय त्याला एवढं सांभाळते, जगवते. त्यावेळेस त्यानं काजू खाल्ले नाही, त्यावेळेस त्यानं बदाम खाल्ले नाही, त्यावेळेस त्यानं पिस्ता चारुडी काही खाल्लेलं नसते, पण त्याच्या शरीराचं पोषण होते आणि दुधाच्या त्या पहिल्या थेंबापासूनच त्याच्या शरीरामध्ये त्या अस्थींची कदाचित वाढ होत असावी आणि मेल्यानंतर त्याचं सगळं जळून खाक झाल्यानंतर, मेल्यानंतर त्याचं सगळं संपल्यानंतर, त्याचा पैसा पद प्रतिष्ठा वितळून गेल्यानंतर विरून गेल्यानंतर त्याच्या त्या अस्थि त्या राखेमध्ये शिल्लक राहतात. कदाचित त्या अग्नीला बोलता येत नाही, त्या अग्नीला जर बोलता आलं असतं, त्या आगीला जर बोलता आलं असतं तर त्या ज्वाळेनं आम्हाला सांगितलं असतं की एक ठिणगी पडली तर अख्ख्या तालुक्याला आग लावण्याची ताकद माझ्या अंगात आहे, माझ्या एका ज्वाळेनं अख्खा जिल्हा जाळून टाकण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, पण मायच्या दुधाला जाळण्याची ताकद मात्र माझ्या अंगात नाही. सज्जन हो, त्या निर्जीव असणाऱ्या, त्या न बोलणाऱ्या, अबोल असणाऱ्या त्या आगीला समजतं, पण जित्या जागत्या चालत्या माणसांना ते समजत नाही. आम्ही त्या जीवनामध्ये त्या आई वडिलांचा आदर सत्कार करणं हे महत्वाचं आहे. हे हिरवे पानं पाहत असताना कधीतरी मला असं वाटतं की हे पानं वाळून जातील, खाली पडतील आणि यांचं अस्तित्व आम्ही पायाखाली तुडवू, पण त्यावेळेस आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की कधी याच पानांच्या सावलीमध्ये आम्ही आमच्या आयुष्याचा आधार शोधला होता. आई वडिलांना विसरू नका. आई वडिलांना जर विसरले तर जगातल्या सगळ्या लोकांना विसरले. नाही दात ते जब ओठ में तब दूध को खिलवा दिया, अनजान थे खाने पिने तब चोच से खिलवा दिया, नहीं याद थी दुनिया जबा हर लफ्ज से पढ़वा जिने, कितनी हमारी मूढ़ता आखिर सुख न दिया उन्हें, मोटा भीला बांधा कि बंगला बांधा पण माय नसेल तर ते स्मशान आहे आणि छोटीशी झोपडी आहे, पण मायचा आशीर्वाद डोक्यावर आहे, आईची साथ आहे, तर तुमची जिंदगी आबाद आहे. धन्यवाद.